पुण्यातील बालाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गुंडांची दहशत वाढली आहे। या भागामध्ये काही गुंड भर दिवस हातात कोयते घेऊन नागरिकांना धमकावताना दिसतात, तर रस्त्यामध्ये नागरिकांना मारहाण करत असल्याचंही पाहायला मिळतंय। यासोबत भाजी विक्रेत्यांकडून भाजी फुकट मिळवण्यासाठी त्यांना दमदाटी करतात। इतकंच नाही तर या घटनांचे व्हिडिओ काढून हे गुंड दहशत पसरवण्यासाठी ते स्वतःहून व्हायरल करतात। या गुंडांची तक्रार करून देखील पोलीस त्यांची दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिक करतात। तसंच गुंडांची भीती वाटत असल्याचं या परिसरात राहू नका असं पोलीसच सांगत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे हा गंभीर आरोप आहे जो स्थानिकांनी केलेला आहे। या गुंडगिरीमुळे स्थानिक त्रस्त होत आहेत, हे व्हिडिओ सुद्धा दिसत आहेत आपल्याला स्क्रीनवर। आता तरी पोलीस कारवाई करतात का, काही पावलं उचलतात का, हे बघावं लागेल। गुंडांकडून स्थानिकांना कशी दमदाटी आणि मारहाण केली जाते त्याचे हे व्हिडिओ आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।